गेल्या तीन दिवसापासून छावणी भागातील पडेगाव आणि इतर वसाहतीमध्ये सी सी टी मध्ये रात्रीच्या सुमारास संशयितरित्या फिरणारे टोळके कैद झाले त्यामुळे नागरिकांत दरोडेखोर आल्याची अफवा पसरली आहे मात्र परिसरात कुठेही चोरीचा प्रयत्न किंवा चोरी झाली कि नसल्याने हे दरोडेखोरच आहेत की मग पावसात आसरा शोधणारा बाहेर गावातील परिवार याचा शोध पोलीस घेत आहे एक महिला आणि पाच ते सहा पुरुष हातात टॉर्च घेऊन रात्रीच्या सुमारास पडेगाव छावणी भागातील अनेक नागरिकांच्या घरावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे हे, हे फुटेज परिसरात सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये व्हायरल झाल्यानंतर रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, पोलीस देखील सतर्क झाले आहे मात्र ज्या भागात हे टोळके भागा मध्यरात्रीच्या सुमारास फिरत होते तेव्हा पाऊस सुरू होता शिवाय कुठेही चोरी किंवा चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार नाही त्यामुळे हे बाहेर गावातील परिवार असू शकते पावसामुळे संरक्षण मिळावे आणि रात्र काढण्यासाठी जागा मिळावी या शोधात ते असू शकतात अशी देखील शक्यता आहे मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे त्याचा शोध घेण्यासही सांगितले आहे अशी माहिती उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिले नागरिकांनी संशयित व्यक्ती दिसल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट आकाश ठाकूर एक्सप्रेस वन न्यूज औरंगाबाद